नमस्कार, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये 51,200 ही वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती. खालच्या बाजूला 50,900 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. आणि साधारण 51,042 आसपास आपण सेंटर लाईन दिलेली होती. तर आज बघू शकता की आज गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. आपल्याला माहिती आहे की कालच मार्केटमध्ये एक रिव्हर्सल आलेलं होतं आणि त्यानंतर आज गॅप अप ओपनिंग बघायला मिळाल्यामुळे ओपनिंग नंतर लगेचच आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. याचं कारण असं आहे की 6 तारखेला आपल्याला जे गॅप डाऊन ओपनिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर जे काही सेलिंग झालं होतं त्याची सुरुवात साधारणपणे आज ज्या एरियामध्ये ओपन झालं त्याच एरियामध्ये आपल्याला सेलिंगला स्टार्ट झालेलं होतं. जनरली लक्षात ठेवा की जिथून सेलिंगला स्टार्ट झालेलं असतं पुन्हा तिथे आल्यानंतर किंमत रिव्हर्सलनंतर एकदा तरी तिथे प्रॉफिट बुकिंग येतच येतं. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की इथे ओपन झाल्यामुळे, आणि हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला जास्तीत जास्त 400 पर्यंत टार्गेट ठेवावं लागेल. आणि तुम्ही बघू शकता त्याचं कारण का, तर ते कारण सुद्धा मी इथे सांगितलेलं होतं की 400 आसपास थोडंसं खाली आपल्याला इथे हाय बनलेला होता आणि इथून एक मोठं सेलिंग आलेलं होतं, त्यामुळे तिथपर्यंत आपण जास्तीत जास्त जाऊ शकतो. आणि त्यानंतर काय झालं, सेलिंग का आलं ते लक्षात आलं. आता रिव्हर्सल कधी येणार किंवा हे सेलिंग कंटिन्यू कसं होणार, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 51,000 ते 50,900 हा एरिया सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे. आणि जोपर्यंत 50,900 खाली जाऊन आपल्याला किंमत टिकत नाही तोपर्यंत एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळणार नाही. तुम्ही बघू शकता 51,000 थोडंसं खाली आल्यानंतर इथेच आपल्याला एक इनसाईड कॅन्डल बनली. म्हणजे ह्या 3 रेड कॅन्डल बनल्यानंतर चौथी जी कॅन्डल बनली ही ग्रीन कॅन्डल बनली आणि ही इनसाईड कॅन्डल होती. ह्या रेड कॅन्डलचा लो सुद्धा मोडला नाही आणि हाय सुद्धा मोडला नाही. अशा वेळेला काय होतं, जेव्हा इनसाईड कॅन्डल बनते तेव्हा ह्या इनसाईड कॅन्डलचा हाय जेव्हा ब्रेक होतो त्यानंतर आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळते. तुम्ही बघू शकता की इथून ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला काय झालं, पुन्हा 51,200 वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल, त्याचा रेझिस्टन्स घेतला, पुन्हा खाली आलं, 51,042 आसपास असणारी सेंटर लाईन त्याचा सपोर्ट घेतला, पुन्हा इथे वर गेलं, थोडा वेळ इथे रेझिस्टन्स घेतला, मग एकदा ब्रेकआउट दिलं 51,200, त्यानंतर तुम्ही बघू शकता की मग आज दिवसभरामध्ये एकदाही कॅन्डल म्हणजे किंमत त्याच्या खाली जात होती पण एकही कॅन्डल त्याच्या खाली क्लोज झाली नाही. आणि त्यानंतर पुन्हा आपण एक बाउन्स दिला आणि पुन्हा त्याच लेवलच्या आसपास, ज्या लेवलच्या आसपास आपल्याला सकाळी ओपनिंग नंतर सेलिंग आलं होतं तिथे झाल्यावर थोडंसं शेवटी सेलिंग बघायला मिळालं. अर्थात पुन्हा एकदा वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल होती 51,200 त्याचा सपोर्ट घेतलाय आणि साधारणपणे पहिल्या टार्गेटच्या आणि वरच्या बाजूच्या इम्पॉर्टंट लेवलच्या मधोमध आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे. तर हे झालं कशाप्रकारे आपल्याला आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये मुवमेंट झाली. आता ही जी मुवमेंट झाली आहे ह्यानंतर उद्या बँक निफ्टीची जेव्हा एक्सपायरी आहे त्यावेळेला कशा पद्धतीनं मुवमेंट होईल, आता हे असं होऊ शकतं, व्हॉलाटाईल होऊ शकतं, साईडवेज होऊ शकतं, हे मी तुम्हाला सांगितलेलंच होतं कालच्याच व्हिडिओमध्ये. इथून खाली गेलं परत इथून तिथपर्यंत आलं आणि जर तुम्ही बघितलं तर एकूण तुमच्या लक्षात येईल की जिथल्या तिथेच राहिलं मार्केट, जिथे ओपन झालं त्याच आसपास आपल्याला मार्केटमध्ये आज बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग बघायला मिळालं. आता उद्या काय होऊ शकतं तर ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, इथे मी सगळ्यात पहिल्यांदा डेली टाईम फ्रेममध्ये दाखवतो तुम्हाला, मग आपण पुढं जाऊया. डेली टाईम फ्रेममध्ये गेल्यानंतर तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला ही जी गॅप तयार झालेली आहे, ही जी गॅप तयार झालेली आहे इथे दिसते आहे, ही जी गॅप आहे
ही गॅप जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत काय होणार, आपल्याला मार्केटमध्ये वर जात असताना अडचणी येणार. आता ही गॅप कशी तयार झाली आहे बघा, की इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या कॅन्डलचं जे क्लोजिंग आहे आणि ह्या कॅन्डलचं जे ओपनिंग आहे, ही जी मोठं सेलिंग झालं होतं, ह्या कॅन्डलचं जे ओपनिंग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ही गॅप आहे. ह्या क्लोजिंग नंतर डायरेक्ट इथे ओपन झालं, इथे खाली यायचा प्रयत्न झाला होता, इथनं वर जायचा प्रयत्न झाला होता, मात्र ह्याच्यामध्ये आपल्याला एकदाही बॉडी त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. इथे सुद्धा काल बघू शकता त्या लेवलच्या आसपास येऊनच आपल्याला हाय बनला होता. आज काय झालं, आज गॅप अप ओपन झालं, खाली गेलं, पण आता ह्या झोनमध्ये आपण आलेलो आहोत. जो झोन आत्ता आपल्यासाठी काय आहे, रेझिस्टन्स झोन आहे. आणि हा रेझिस्टन्स झोन कधीपर्यंत आहे, जोपर्यंत ही वरची लेवल जी आहे ही आपण वरच्या दिशेनं ब्रेक करून त्याच्यावर टिकत नाही तोपर्यंत हा रेझिस्टन्स झोन आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय लक्षात आली, की इथे काल मी तुम्हाला सांगितलं तसं ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला आहे. त्यानंतर आज जर तुम्ही बघितलं, जरी हा रेड कॅन्डल असली तरी सुद्धा इथे आपल्याला हॅमर कॅन्डल तयार झाली आहे. आणि या हॅमर कॅन्डलला आपला ज्यावेळेला हा हाय ब्रेक होईल आणि त्याच्यावर टिकायला लागेल, त्यावेळेला एक मोठी मुवमेंट आपल्याला येऊ शकते. पुन्हा आपण काय होऊ शकतं, आत्ता 51,272 आसपास, 51,272 आसपास क्लोजिंग आलेलं आहे, पुन्हा जर फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर पुन्हा 51,400, 51,450, 51,500 ह्या रेंजमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जाऊ शकतं. तिथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग जर आलं आणि त्यानंतर पुन्हा तेजी व्हायला लागली, तर मग वर जात असताना 51,600, 51,700, 51,800 अशी लेवल्स आपल्याला वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात. कारण ह्या सगळा एरिया जो आहे ना, हा एरिया सगळा आता रेझिस्टन्स झोन आहे, त्यामुळे आपण त्या दिशेनं आता एक एकदा टच करायला जाऊ शकतो असं चित्र आपल्याला निर्माण झालेलं आहे. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कसं आपल्याला मूवमेंट झाली आणि येणाऱ्या काळात कशी होऊ शकते याचा आपण थोडासा अंदाज व्यक्त केला. आता आपल्याला बघायचं आहे की ॲक्च्युली उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत. तर उद्यासाठी वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता 51,350 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे, खालच्या बाजूला 51,175 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ओपन जर फ्लॅट झालं आणि वर जात असताना 51,350 ही वरच्या दिशेनं ब्रेक झालं तर काय होऊ शकतं, मग 51,450, 51,550, 51,650 ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. साधारण काय होईल, 51,450 ते 51,500 ह्या एरियामध्ये थोडासा एकदा आपल्याला रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, त्यामुळे इथून इथपर्यंत आलं की थोडंसं पुन्हा खाली येऊ शकतं आणि मग पुन्हा वर जाताना जर 51,500 लेवल ब्रेक केली तर मग ही वर जातानाची 550, 650 ही टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यामुळे फ्लॅट ओपन होऊन जर वर जायला लागलं तर ह्या पद्धतीनं होईल. आता गॅपअप ओपन झालं, गॅपअप कुठे ओपन होईल त्याच्यावर अवलंबून आहे. समजा 100 पॉईंट वर झालं, 100 पॉईंट वर म्हणजे काय होईल, तर ह्या 51,400 आसपास होईल, इथे कुठेतरी होईल. मग अशा वेळेला काय होणार, इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तरी हरकत नाही, पण जर काही कारणामुळे 51,450 आसपास किंवा 51,500 आसपास ओपन झालं, ह्या एरियात कुठेतरी गॅपअप ओपन झालं, तर इथे रेझिस्टन्सच आहे. त्यामुळे काय होईल, ओपनिंग नंतर जसं आज झालं आपल्याला पहिल्यांदा सेलिंग बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली येऊन सपोर्ट घेऊन मग पुन्हा बाउन्स बघायला मिळेल. आणि मग त्यानंतर काय होईल, की ज्या दिशेनं थोडंसं साईडवेज होऊ शकतं आणि मग ज्या दिशेनं मुवमेंट होईल, समजा पुन्हा वर जायला लागलं, तर मग आपल्याला वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सावध आपल्याला कधी व्हायचं आहे. आता हे झालं अपेक्षित गोष्टी. अनपेक्षित गोष्ट काय आहे, गॅपडाऊन ओपन झालं, म्हणजे कुठे, तर 51,275 आसपास क्लोजिंग आलेलं आहे, 51,200 ओपन झालं, 51,175 ओपन झालं किंवा ह्या एरियाच्या खाली ओपन झालं, मग थोडंसं सावध राहावं लागणार आहे. कारण ज्यावेळेला इथून खाली ओपन होईल आणि खालच्या बाजूला टिकायला लागेल तेव्हा थोडंसं सेलिंग फास्ट येऊ शकतं. 51,075, 50,975 आणि 50,875 ह्या लेवल्स आपल्याला थोड्याशा जलद गतीनं आलेल्या बघायला मिळू शकतात. त्यामुळे जर सेलिंग होणार असेल तर थोडंसं आपल्याला सावध राहायला लागेल. त्यामुळे ओपनिंग कुठे होतं आणि ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला कोणत्या लेवल तोडतं आहे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्या दृष्टीनं मग आपल्याला पुढच्या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. तर हे आपल्याला प्राईज ॲक्शननुसार आणि चार्ट पॅटर्ननुसार
कुठे आपल्याला ओपन झाल्यानंतर कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते आणि कुठे ब्रेकआउट मिळाल्यानंतर काय टार्गेट्स बघायला मिळू शकतात. आता आपण काय करणार आहे, थोडंसं आणखीन डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर त्याच्यासाठी मी काय करतो आहे, डेटा ॲनालिसिस आपल्याला बघायचं आहे. मी थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतो आणि ह्या ज्या लेवल्स काढल्या आहेत त्या थोड्या हाईड करतो आणि इथे डेटा ॲनालिसिससाठीचा डेटा आपल्याला स्क्रीनवर घेतो. ओ आय प्रोफाईलचा डेटा मी स्क्रीनवर घेतला आहे आणि तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल सॉरी की आपण फक्त 11 सप्टेंबरचा डेटा घेतलेला आहे आणि ओपन इंटरेस्टचा डेटा आपण बघतोय. तर हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया, थोडंसं पुढं जाऊया आणि कुठे सपोर्ट आणि कुठे रेझिस्टन्स आहे ते बघूया. तुमच्या इथेच लक्षात येते, बघा सर्वात मोठा जो रेझिस्टन्स दिसतोय ते 51,500 आणि ह्याचं कारण काय आहे की इथनं मागच्या 2-3 दिवसापूर्वी इथनंच सेलिंग स्टार्ट झालं होतं. तर त्यामुळे 51,500 अनेकांनी काय केलेलं आहे, कॉल रायटिंग केलेलं आहे आणि ही लेवल जी आहे ही रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. आता जर उद्या गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर एकदा इथे रेझिस्टन्स घेतला जाणार हे निश्चित आहे. का ते तुम्हाला आता कळलं, कारण खूप मोठा रेझिस्टन्स, सर्वाधिक रेझिस्टन्स आपल्याला 51,500 आहे. त्यामुळे एकदा थोडंसं सेलिंग येणार इथनं आणि ते आल्यानंतर पुन्हा जर वर जायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं, एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. आता शॉर्ट कव्हरिंग का बघायला मिळू शकतं, तर तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला दाखवतो की अगदी 51,000 पासून जर तुम्ही इथे कॉल रायटिंगचं प्रमाण बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की लक्षणीय कॉल रायटिंग आपल्याला इथे झालेलं आहे. म्हणजे 51,000 पासून मी तुम्हाला दाखवतो की हे कॉल रायटिंग जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप मोठं कॉल रायटिंग अजूनही आहे. म्हणजे अजूनही लोकांनी पोझिशन सोडल्या नाही आहेत एवढी तेजी होऊन सुद्धा. तर त्यामुळे जर उद्यासुद्धा आणखीन टिकायला लागलं तर मग आपल्याला जास्त संधी असणार नाही आणि त्यामुळे शॉर्ट कव्हरिंग होऊ शकतं आणि त्यामध्ये 51,500ची लेवल तुटू शकते. 51,600 51,700 वगैरेला सुद्धा आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकते. तर हे झालं आपल्याला कॉलच्या बाबतीमध्ये किंवा रेझिस्टन्सच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला बघायचं आहे पुटच्या बाबतीमध्ये किंवा सपोर्टच्या बाबतीमध्ये. तर ते आपल्याला बघायचं असेल तर तुम्हाला इथे लक्षात येईल की खाली 51,000ला आपल्याला सपोर्ट आहे. म्हणजे खूप मोठं आपल्याला जरी इथे ओपन होऊन सेलिंग व्हायला लागलं तरी आज तुमच्या लक्षात येईल की इथेच आपल्याला आल्यानंतर 51,000च्या आसपास आल्यानंतरच इथनं किंमत परत वर का गेली. म्हणजे सेलरनी पहिल्यांदा खाली आणलं होतं पण बायरनी इथनं वर का नेलं, कारण इथे सर्वात जास्त आपल्याला काय दिसतोय, पुटचा ओपन इंटरेस्ट दिसतोय आणि त्याच्यामुळे इथे सर्वात मोठा सपोर्ट दिसतोय. तर त्यामुळे 51,000 ही लेवल तशी सहसा तुटणार नाही. मात्र उद्या जर खरोखरच खाली यायला लागलं तर मग काय होऊ शकेल, ज्यांनी ज्यांनी इथे पुट रायटिंग करून ठेवलं आहे मी तुम्हाला साधारण चित्र दाखवतो, तर ह्या सगळ्यांना काय करावं लागेल, लॉंग अनवाइंडिंग करावं लागेल आणि त्याच्यामुळे जर 51,000च्या आसपास खाली यायला लागलं किंवा ही लेवल ब्रेक झाली तर मग थोडं सेलिंग वाढू शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं आपल्याला एकूण ओव्हरऑल चित्र कसं दिसतंय, सपोर्ट कुठे आहे, रेझिस्टन्स कुठे आहे. आता आपण बघणार आहोत की आजच्या दिवसात लोकांनी काय पोझिशन बनवलेले आहेत तर ते बघूया. आजच्या दिवसात काय केलं तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, ह्या साईडला बघितल्यावर आपल्याला दिसतंय की खालपासून अगदी 50,000पासून लोकांनी शॉर्ट कव्हरिंग केलेलं आहे. म्हणजे इथे जे शॉर्ट बनवलेले होते सर्व शॉर्ट कव्हर केलेत. तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे पण दिसेल की लॉंग पोझिशन बऱ्यापैकी बनवल्यात. म्हणजे इथून थोडंसं इथे आहे परत इथे आहे, लॉंग पोझिशन बऱ्यापैकी बनवलेले आहेत. शॉर्ट पोझिशनसुद्धा बऱ्यापैकी बनवलेले आहेत. म्हणजे आपल्याला दिसताना हा चित्र असं दिसतंय की दोन्हीचं पोझिशन सारख्यासारख्या आहेत, त्यामुळे उद्या साईडवेज होईल की काय असं चित्र दिसतंय. कुठल्याही कारणानं जर 51,500 ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर एक मोठी मुवमेंट होऊ शकते, किंवा 51,000 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तरी मोठी मुवमेंट होऊ शकते. तर त्यामुळे आता आपल्याला सावध राहायचं आहे. ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. 51,000च्या जवळ आलं की बाउन्स येईल आणि 51,500च्या जवळ गेलं की पुन्हा सेलिंग येईल. अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता सध्या दिसतंय. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढं जाऊया आणि त्याच्या पुढचा इंडेक्स जो आहे निफ्टी 50, तर त्याचा आपल्याला आता ॲनालिसिस करायला सुरुवात करायची. तर त्याच्यासाठी निफ्टी 50चा चार्ट मी ओपन करतोय. निफ्टी 50च्या चार्टवर मी इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत.
तुम्हाला इथे दिसत असतील. तर आता आपण बघूया की वरच्या बाजूला आपल्याला निफ्टीमध्ये खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे तसंच फक्त पहिला एक तासभर सेलिंग झालं आणि जसं सेलिंग झालं त्यानंतर कंटिन्युअस आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. कारण निफ्टी तेवढं निगेटिव्ह झालं नव्हतं जेवढं बँक निफ्टी झालं होतं. तर त्याच्यामुळे हे आपल्याला तेजी बघायला मिळाली. शेवटच्या एक तासा दोन तासामध्ये आपल्याला 25,125 आसपास गेल्यानंतर मग थोडंसं सेलिंग बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे आता उद्यासाठी जे विश्लेषण आपण करतोय त्याच्यामध्ये 25,125 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे 25,000. सेंट्रल लाईन आहे 25,072. तर या पद्धतीनं आपल्याला इथे उद्यासाठीचा सेटअप दिसतोय. काय होईल, समजा जर फ्लॅट ओपन झालं, ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि वर जात असेल, तर उद्या सकाळी थोडंसं, आणि दुसरी पण महत्त्वाची गोष्ट आहे, हल्लीच्या काळात आपण जर बघितलं तर ज्या दिवशी बँक निफ्टीची एक्सपायरी असते निफ्टीमध्ये थोडंसं आपल्याला साईडवेज मुवमेंट बघायला मिळते, किंवा ज्या दिवशी निफ्टीची एक्सपायरी असते त्या दिवशी बँक निफ्टीमध्ये साईडवेज मुवमेंट बघायला मिळते. त्यामुळे फ्लॅट ओपन झालं आणि समजा वर जायला लागलं तर थोडंसं इथे आपल्याला असं दिसतंय की 25,000 ते 25,125 150 ह्या रेंजमध्येच आपल्याला निफ्टी राहील असं वाटतंय सकाळच्या सत्रामध्ये. वर गेलं की सेलिंग येईल, खाली आलं की बाउन्स येईल. ज्या दुपारनंतर ज्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येईल, समजा 25,125 वर टिकलं तर मग 25,175, 25,225 आणि 25,275 ह्या वरच्या बाजूला तीन टार्गेट्स बघायला मिळू शकतात. समजा काही कारणामुळे जर 25,000 खाली टिकायला लागलं तर आपल्याला थोडंसं सावध व्हायचं आहे. आणि मग असं झालं तर 24,950, 24,900 आणि 24,850 ह्या तीन लेवल खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतील. उद्या आपल्याला थोडंसं एकदा सकाळच्या सत्रात काहीतरी मुवमेंट होईल आणि त्यानंतर आपल्याला साईडवेज मुवमेंट होताना बघायला मिळू शकते. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण उरलेले जे इंडेक्स आहेत त्यांचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय. त्याच्यामध्ये आपल्यात सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे फिन निफ्टीचा चार्ट. फिन निफ्टीचा चार्ट मी इथे आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करू दे म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित स्क्रीनवर दिसू शकेल. हा फिन निफ्टीचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये वरची इम्पॉर्टंट लेवल, खालची इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, वरची तीन टार्गेट आणि खालची तीन टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, त्याचा मी चार्ट तुम्हाला इथे दाखवतोय. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही इम्पॉर्टंट लेवल आणि वरची आणि खालची टार्गेट्स आपल्याला इथे दिसत आहेत. तर आता मी इथे तुम्हाला हा चार्ट दाखवतोय, ह्याचाही पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेममध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट करून आपण काल जे स्टॉक बघायला सुरुवात केली आहे त्याचंच थोडंसं आपल्याला पुढचं अनालिसिस, फॉलोअप ॲनालिसिस करायचं आहे. तर सगळ्यात पहिला आपण स्टॉक बघितला होता तो होता डाबर. डाबर ह्या स्टॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 662 रुपयाच्या आसपास रेझिस्टन्स लेवल आहे आणि ती आता ब्रेकआउट दिली आहे. मागचे अनेक दिवस जर तुम्ही बघितलं तर 651 रुपये ते 662 रुपये ह्या एरियामध्ये रेझिस्टन्स घेताना आपल्याला मागचे काही महिने हा स्टॉक दिसत होता. आता काय झालं आहे, आता आपल्याला त्याच्यावर ब्रेकआउट मिळाला आहे. ब्रेकआउट मिळाल्यामुळे काय झालं, गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यामुळे काय झालं, ब्रेकआउट मिळाला, एक हाय बनला, लेवल टेस्ट करायला आपण आता खाली आलो आहे. आता दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता काय आहे की इथे सपोर्ट घेऊन आपण उद्या वरच्या दिशेनं जाऊ. जर समजा आजचा हाय उद्या वर जात असताना ब्रेक केला तर आणखीन चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे 690 रुपयाच्या आसपास टार्गेट येऊ शकतं जे आम्ही कालच तुम्हाला सांगितलेलं आहे. कसं काढायचं असतं, ही ब्रेकआउट लेवल आहे, इथे आपल्याला ह्या लेवलच्या थोडंसं खाली आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. ह्या दोघांमधलं अंतर मोजायचं, साधारण ह्या दोघांमधलं अंतर जर मोजलं तर तितकंच अंतर आपल्याला उचलून वर ठेवायचं आहे. तर 690 आसपास आपल्याला असं टार्गेट बघायला मिळू शकते. तर त्यासाठी मी हेच सांगितलं होतं की ब्रेकआउटच्या जवळ आलं, याचा अर्थ लगेच एका दिवसात येईल असं नाही. आपल्याला स्टॉकमध्ये हळूहळू ह्या सर्व मुवमेंट, या सर्व प्राईज ॲक्शन होताना बघायला मिळतात. तर त्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला चित्र दिसतंय. त्यानंतर जर
काही कारणामुळे डाबर या स्टॉकमध्ये ही जी लेवल आहे ही तोडून ह्याच्या खाली टिकायला लागलं, आणि त्याच्या खालीच जर टिकायला लागलं पहिली 10-15 मिनटं अर्धा तास, तर मग काय होऊ शकतं, मग थोडंसं सेलिंग होऊ शकतं. आणि हा जो ब्रेकआउटचा आपल्याला इथे दिसलेला, आपल्याला हे जी प्राईज ॲक्शन होती ही मग फॉल्स ब्रेकआउट झाला असं आपण समजू शकतो. फसवा ब्रेकआउट होता असं आपल्याला त्याला म्हणावं लागेल. मात्र असं झालं नाही आणि वर जाताना आजचा हाय जर ब्रेक केला तर मग आपल्याला प्रॉपर पद्धतीनं ब्रेकआउट आलाय आणि तो सस्टेन झालाय असं देखील म्हणता येईल. स्टॉकचं नाव आहे डाबर. त्यानंतर आपण पुढे जाऊया ICICI बँक लिमिटेड. या स्टॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काल काय झालं होतं, इथे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न झाला होता. खूप मोठी मुवमेंट झाली होती आणि खूप मोठी मुवमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मार्केटमध्ये पॉज कंडिशन बघायला मिळते. त्याच पद्धतीनं आपल्याला अतिशय छोटी अशी एक कॅन्डल डोजी पॅटर्नची बनलेली आपल्याला इथे दिसते. आता काय होईल, ह्या कॅन्डलचा जर समजा येणाऱ्या काळात हाय ब्रेक झाला तर मग आपल्याला पुन्हा तेजी बघायला मिळू शकते आणि 1250 1258 अशी टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं ICICI बँक या स्टॉकमध्ये येऊ शकतात. तर हा झाला दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक आपण बघितला होता तो होता वोल्टास. सेम ज्या पद्धतीनं ICICI बँक ब्रेकआउटच्या जवळ आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक डोजी पॅटर्न बनलेला दिसतो, इथे ड्रॅगन फ्लाय डोजी तयार झालेली दिसते आहे. आणि ह्याच्यात सुद्धा लक्षात ठेवायचं आहे 1828 1829 रुपयापासून 1830 रुपयाच्या आसपास आपल्याला इथे एक रेझिस्टन्स झोन आहे. त्याच्यावर जेव्हा टिकायला लागेल त्यानंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेनं अपेक्षित आहे. स्टॉकचं नाव आहे वोल्टास लिमिटेड. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. चौथा आणि शेवटचा स्टॉक बघणार आहोत, त्याचं नाव आहे ITC लिमिटेड. ITC लिमिटेडमध्ये आपल्याला इथे सुद्धा ब्रेकआउट आलेला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं 510-511 आसपास असणारी ही जी लेवल आहे ही आपल्याला अनेक वेळेला वर जात असताना अडचण आपल्याला इथे आलेली बघायला मिळते आहे. इथे सुद्धा अडचण आली होती, इथे सुद्धा अडचण आली होती, इथे सुद्धा अडचण आली होती आणि फायनली आपण इथनं ब्रेकआउट दिलेलं आहे. ब्रेकआउट दिल्यानंतर दोन शक्यता असतात. पहिली शक्यता असते की डायरेक्ट आपल्याला तेजी बघायला मिळेल, किंवा दुसरी शक्यता असते की इथनं एक हाय बनेल, त्या हायच्या जवळ गेल्यानंतर लेवल टेस्ट करायला पुन्हा खाली येईल आणि त्यानंतर पुन्हा वर जात असताना एक मोठी मुवमेंट करू शकतो. ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मग तेजी करता येऊ शकेल. तर अशा पद्धतीचा हा स्टॉक दिसतोय, ITC लिमिटेड असं या स्टॉकचं नाव आहे. तर हे झालं इंडेक्स सोबतच चार स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघता आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.